नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत ट्रेंडिंगमध्ये असणारा केक बघतोय ज्याचं नाव आहे कॉमिक केक येस कॉमिक बुकमध्ये ज्याप्रमाणे चित्र स्वरूपात सर्व गोष्टी दिलेल्या कि असतात किंवा ज्याप्रमाणे त्या बुकमध्ये सगळी टू डी चित्र असतात अगदी त्याच पद्धतीचा चित्रासारखा दिसणारा केक आज आपण बनवतो जो बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की हे चित्र आहे की नक्की केक आहे पण ज्यावेळी तुम्ही तो कट कराल त्यावेळी तुम्हाला कळेल की येस हा खराखुरा केक आहे ज्याने कोणी ही कल्पना शोधून काढली आहे ना त्याचं खरंच कौतुक आहे आणि सध्या हा केक प्रचंड धुमाकूळ घालतो आहे सोशल मीडियावर तर सगळीकडे व्हायरल होतो आहे आणि सगळेच होमबेकर अशा पद्धतीचा केक बनवून आपापल्या कस्टमर्सला खुश करून आहेत त्यामुळे म्हटलं चला आपण कसली वाट बघतोय आपल्या चॅनलवर सुद्धा हा ट्रेंडिंग केक झालाच पाहिजे आणि तुम्हा सर्वांना तो बनवता आलाच पाहिजे त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ तर हा केक मी नेहमीप्रमाणेच अगदी डिटेलमध्ये शिकवला आहे त्यामुळे या केकला कोणतं साहित्य किती प्रमाणात वापरलं किती खर्च आला आहे हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर या ठिकाणी मी सहा इंचाचा टीन घेतला आहे कारण मी अर्धा किलोचा केक बनवते आहे आणि त्यामध्ये ओडी इकोबेकचा पेपर लाईनर सर्कल ठेवला आहे तर आता मी घेत आहे एक बाऊल आणि त्यामध्ये आपण घेतो आहे प्रिमिक्स तर हे रेडीमेड प्रिमिक्स आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडचं वापरू शकता किंवा होममेड वापरलं तरीही चालेल तर बघा या ठिकाणी मी दोनशे पन्नास एम एल एवढं प्रीमिक्स इथे घेतलं आहे आणि दोनशे पन्नास एम एल म्हणजे साधारणपणे एकशे सत्तर ग्रॅम एवढं ते असतं तर आता यामध्ये हळूहळू पाणी ॲड करत आपल्याला याचं छान स्मूथ असं बॅटर बनवायचं आहे लक्षात ठेवा पाणी हळूहळू ॲड करायचं आणि हे बॅटर एका दिशेनेच फेटायचं त्याचबरोबर आपण जे पाणी यामध्ये ॲड करतो आहे ना ते अंदाजे ॲड करायचं मोजून मी ॲड करत नाही फक्त अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी त्याची झाली पाहिजे तर आता यामध्येच मी एक पळी म्हणजेच पंचवीस एम एल एवढं तेल ॲड करते आहे आणि पुन्हा एकदा हे बॅटर मिक्स करून घेते आहे तर बघू शकता याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने असली पाहिजे रिबन कन्सिस्टन्सी तर लगेचच हे बॅटर आपण या टीनमध्ये पोर करूयात टीन सुरुवातीलाच रेडी केलेलं असल्यामुळे मी डायरेक्टली हे बॅटर यामध्ये ओतते आहे तर बघू शकता या ठिकाणी जर तुम्हाला असं वाटलं की साईडने सुद्धा आतमधून बटर पेपर लावावा तर तुम्ही या टीनमध्ये तो लावू शकता तर आता हा टीन आपल्याला साधारणपणे तीस ते चाळीस सेकंद व्यवस्थित टॅप करायचा आहे जेणेकरून यातली सगळी एअर बाहेर पडते आणि आपला केक चांगला बेक होतो सो आजचा केक पण मी मोठ्या पातेल्यामध्ये गॅसवरती बेक करणारे आणि चाळीस ते पन्नास मिनटामध्ये कमीत कमी फ्लेमवरती हा केक आपल्याला बेक करायचा असतो तर आपला केक बेक होतो आहे तोपर्यंत आपण शुगर सिरपची तयारी करूयात तर या ठिकाणी मी शंभर एम एल म्हणजेच अर्धा पेला एवढं पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये चार टी एस बी एवढी साखर ॲड केली आहे आणि त्याचबरोबर यामध्ये मी ॲड करते पायनॅप्पल इसेन्स कारण आजचा केक मी पायनॅप्पल फ्लेवरमध्ये बनवते पायनॅपल हा माझा ऑल टाईम फेवरेट फ्लेवर आहे त्यामुळे मी तो सतत बनवत असते बाकी काही कारण नाही आहे तर बघू शकताय शुगर सिरप या ठिकाणी मी तयार केलेला आहे आणि आता आपला केक पण छान बेक झालेला आहे व्यवस्थित एकदम परफेक्ट बेक झाला आता काय करायचं हा केक रूम टेम्परेचरवरती आला की टीनमधून बाहेर काढायचा व्यवस्थित त्याच्या कडा वगैरे सैल करायच्या एजेस लूज करायच्या त्यानंतर हा केक टीनमधून बाहेर काढायचा त्यानंतर याच्या नेहमीप्रमाणे तीन लेअर करायच्या ठीक आहे आणि पहिल्यांदा सुरीच्या साह्याने मार्किंग करायचं त्यानंतर दोऱ्याच्या साह्याने याच्या लेअर्स कट करायच्या जर हा केक खूपच जास्त बेक झालेला असेल तर मात्र वरचा जो एक्स्ट्रा फुगलेला भाग आहे तो काढून टाकायचा आणि जर अशा पद्धतीने छान बेक झालेला असेल तर मात्र वरचा भाग नाही काढून टाकला तरीही चालेल तर बघू शकताय अशा पद्धतीने मी या केकच्या तीन इक्वल लेअर केलेल्या आहेत आणि आता मेन आयसिंगला सुरुवात करूयात तर बघू शकताय एका बोर्डवरती मी थोडीशी क्रीम लावून घेतली तर या ठिकाणी मी दोनशे पन्नास एम एल एवढी क्रीम फेटून घेणार आहे आणि तेवढीच क्रीम मला संपूर्ण केकला लागते ला अगदी डेकोरेशनसाठी वगैरेसुद्धा तेवढी क्रीम मला पुरते तर ज्यांना प्रॅक्टिस नाही आहे त्यांनी मात्र दोनशे पन्नास एम एल एवढी सुरुवातीला फेटण्याची गरज नाही दोन ते तीन टप्प्यामध्ये क्रीम फेटून तुम्ही केकमध्ये ती वापरू शकता तर बघा आता या बोर्डवरती मी सगळ्यात खालची लेअर ठेवलेली आहे आणि याला शुगर सिरपने छान सोक करती आहे तर लक्षात ठेवा हे शुगर सिरप आपल्याला तिन्ही लेअरला छान पुरवायचं आहे आणि जर आपला केक खूपच जास्त सॉफ्ट बेक झालेला असेल तर मात्र शुगर सिरप जरा बेताने वापरायचं कमीच वापरायचं नाहीतर मग काय होतं केक सेट केल्यानंतरसुद्धा ज्यावेळी आपण तो कट करतो त्यावेळी तो व्यवस्थित उचलता येत नाही त्याचे तुकडे आपल्याला व्यवस्थित हातामध्ये उचलताच येत नाहीत ठीक आहे त्यामुळे काय करायचं का शुगर सिरप हे बघायचं केक कसा बेक झाला आहे आणि त्यानुसार वापरायचं एक वेळ कमी झालं तरी चालेल पण जास्त होता कामा नये समजते तर बघू शकता या ठिकाणी मी आता पायपिंग बॅगच्या सह्याने या लेअरवरती क्रीम लावून घेतली आणि ती अशा पद्धतीने पॅलेट नाईफने प्लेन पण केलेली आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रश तर पायनॅपल फ्लेवरचा केक आहे त्यामुळे पायनॅपल क्रश मी यावरती लावती आहे साधारणपणे दोन टेबलस्पून एका लेअरवरती मला पुरतो तर बघू शकताय हा क्रश मी या ठिकाणी अप्लाय केला आणि आता अशा पद्धतीने छानपैकी तो प्लेन करायचा किंवा पसरवायचा तर त्यासाठी तुम्ही पॅलेट नाईफ वापरू शकता स्पून वापरू शकता किंवा अशा पद्धतीने सुरी वापरू शकता ज्या पद्धतीने तुम्हाला जमेल त्यानुसार हा क्रश छानपैकी इक्वली तो सगळीकडे छान पसरवा आणि त्यानंतर काय करायचं अर्थातच मधली लेअर म्हणजेच जी सगळ्यात वरची लेअर असते ती आपण पलटी करून मध्ये ठेवतो बरोबर सो ती अशा पद्धतीने पलटी करून आपण ठेवायची आणि त्यानंतर ही सगळ्यात फुगीर लेअर आहे ना त्यामुळे इथे जो गॅप तयार झालेला आहे तिथे आधी क्रीम भरून घ्यायची यामुळे आपल्या केकची हाईट वाढायला मदत होते तर बघू शकताय खालच्या म्हणजे आधीच्या लेअरप्रमाणेच या लेअरलासुद्धा मी शुगर सिरप क्रीम आणि क्रश लावलेला आहे आणि आता फायनली याच्यावरती आपण ठेवतोय सगळ्यात वरची लेअर ऍक्च्युली ही मधली लेअर असते पण ती आपण सगळ्यात वरती ठेवतो यामुळे आपला केक छान प्लेन होतो आणि वरून पण छान सुपेरियर दिसतो सो हीच फायनल लेअर असल्यामुळे याला फक्त शुगर सिरप लावलेला आहे मी आणि थोडंसं सिरप या ठिकाणी शिल्लक राहिलेलं आहे याचं कारण म्हणजे आजचा जो केक आहे तो खूप सॉफ्ट बेक झाला होता माझ्याकडून त्यामुळे मी जसं की मगाशीच सांगितलं तुम्हाला की खूप सॉफ्ट केक बेक झालेला असेल तर थोडंसं कमी शुगर सिरप वापरलं तरीही चालतं तर बघा आता ना या केकला मी क्रम कोटिंग करते आहे तर थोडी थोडी एक्स्ट्रा व्हीप क्रीम घेऊन साइडने तो केक व्यवस्थित क्रीमने कवर करायचा यालाच क्रम कोटिंग म्हणतात यामुळे आपल्या केकचे कण किंवा क्रम्स आपल्या फायनल फिनिशिंगमध्ये मिक्स होत नाहीत सो बघू शकताय आता हा बोर्ड मी सगळ्यात आधी व्यवस्थित स्वच्छ केला कारण आता मी डायरेक्टली फायनल फिनिशिंगकडे वळती आहे तर बघू शकताय या ठिकाणी मी येलो कलरची व्हिप क्रीम घेते आहे एका पायपिंग बॅगमध्ये मी ती भरली आहे तर ही क्रीम तयार करण्यासाठी मी क्रीम फेटत असतानाच त्यामध्ये येलो कलर ॲड केला होता तर हा सगळा केक मला या क्रीमने पहिल्यांदा कव्हर करायचा आहे तर बघू शकता संपूर्ण केक मी कव्हर केलेला आहे आणि वरच्या बाजूने सुद्धा येलो कलरचीच क्रीम घेऊन मी हा केक व्यवस्थित कव्हर करणारे आणि छान फिनिशिंग पण करून घेणार आहे ठीक आहे म्हणजे वरच्या बाजूने पॅलेट नाईफच्या सह्याने आणि खालच्या बाजूने अर्थातच स्क्रॅपरच्या सह्याने तर नेहमीप्रमाणेच हे फिनिशिंग आहे तोपर्यंत मी आपल्या केकला संपूर्णपणे काय काय साहित्य लागलं ते, ते पटकन सांगते तुम्हाला तर सगळ्यात आधी आपण व्हॅनिला प्रेमिक्स वापरलेलं आहे रेडीमेड तर ते दोनशे पन्नास एम एल म्हणजेच एकशे सत्तर ग्रॅम त्यानंतर संपूर्ण केकला मला क्रीम लागणार आहे दोनशे पन्नास एम एल म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम त्यानंतर काही किरकोळ गोष्टी म्हणजे बॅटरमध्ये तेल शुगर सिरपमध्ये साखर त्यानंतर डेकोरेशनसाठी कलर चेरी शुगर बॉल आणि पायनॅपल इसेन्ससुद्धा त्याचबरोबर आपण फिलिंगमध्ये पायनॅपल क्रश वापरलेला आहे आणि शेवटी डेकोरेशनमध्ये आपण थोडंसं चॉकलेट गनाश पण वापरणार आहोत तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपण वापरणार आहोत या केकसाठी त्याचबरोबर या केकसाठी गॅस आणि इलेक्ट्रिसिटी पण लागलेली आहे आणि जर हा केक ऑर्डरचा असेल तर तुम्हाला बेस बॉक्स सूर्य आणि टॅग या गोष्टी पण द्याव्या लागतील तर आता राहिलेलं डिस्कशन आपण थोड्या वेळाने करूयात त्याच्या आधी मी तुम्हाला मेन डेकोरेशन दाखवते सो बघू शकता या ठिकाणी एका पायपिंग बॅगमध्ये मी पिंक कलरची क्रीम भरून घेतली आहे तर ही क्रीम पण मी तयार करण्यासाठी क्रीम फेटत असतानाच त्यामध्ये पिंक लिक्विड कलर ॲड केला होता सो बघू शकताय साधारण मीडियम आकाराचं होल मी या पायपिंग बॅगला कट केलेलं आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने झिगझॅग झॅक किंवा राऊंड राऊंड शेपमध्ये मी अशा पद्धतीने केकच्या निम्म्या भागामध्ये डिझाईन करते आहे म्हणजे साधारण फॉल्ट लाईनसारखा हा इफेक्ट दिसतो आणि जर कार्टूनच्या दृष्टीने विचार केला तर हा ड्रिपिंगसारखा इफेक्ट वाटतो समजतंय सो बघू शकता आहे निम्म्याच भागामध्ये मी हा इफेक्ट देत आहे आणि हा जो गॅप इथे तयार झालेला आहे गोल गोल आकार आपण देत असताना सो तिथे क्रीम भरून घेते आहे मी म्हणजे आता वरचा जो पूर्ण भाग आहे की नाही या केकचा तो सगळाच आपल्याला या पिंक कलरने कवर करायचा आहे त्यासाठी सो ऑलरेडी आपण या केकचा वरचा म्हणजे टॉपचा भाग मगाशीच येलो कलरच्या क्रीमने कवर केलेला होता सो so, त्यावेळी फिनिशिंग एवढं चांगलं नाही जमलं तरीही चालेल पण आत्ता जमलंच पाहिजे कारण आता या पिंक कलरच्या क्रीमवर पुन्हा कुठलीही लेअर येणार नाही आहे हीच फायनल लेअर आहे ठीक आहे so, सो व्यवस्थित वरची बाजू आधी प्लेन करायची छानपैकी आणि त्यानंतर साईडचं फिनिशिंग कसं करायचं ते आपण बघूयात सो so, बघू शकताय हा जो झिगझॅग पॅटर्न आपण इथे खाली तयार केलेला आहे त्याला आपल्याला छान प्लेन करायचं आहे म्हणजेच व्यवस्थित फिनिशिंग करायचं आहे त्यासाठी मी अर्थातच स्क्रॅपरच वापरणार आहे फक्त हा स्क्रॅपर आता यूज करताना काय करायचं तर हा फक्त त्या पिंक कलरच्या क्रीमलाच टच झाला पाहिजे येलो कलरच्या क्रीमला अजिबात याचा स्पर्श होता कामा नये म्हणजे या स्टेजमध्ये ठीक आहे आहे तुम्हाला ज्याप्रमाणे आपण केकचं फिनिशिंग करताना अगदी अलगतपणे हळुवारपणे स्क्रॅपर पकडतो ना अगदी तसंच करायचं आहे फक्त तो पिंक कलरच्याच क्रीमला टचमध्ये असला पाहिजे याची दक्षता घ्यायची सो so, बघू शकताय अतिशय प्लेन आणि मस्त सुबक अशा पद्धतीने हा पॅटर्न तयार झाला ठीक आहे आता वरचं फिनिशिंग करून घ्यायचं वरची क्रीम एकदम छान प्लेन करायची आणि व्यवस्थित शार्प एजेस इथे आल्या पाहिजेत कारण ही फायनल लेअर आहे ना याच्यावरती आता डायरेक्टली डेकोरेशन होणार आहे त्यामुळे छान फिनिशिंग करून घ्या आणि आता या ठिकाणी मी व्हाईट कलरची व्हिप क्रीम पायपिंग बॅगमध्ये भरली आहे बघू शकताय थोडीशी हलकीशी सॉफ्ट आहे ती ज्यामुळे या डिझाईनला ना वरच्या बाजूने बघू शकता की ती छान शार्प पिक्स येत आहेत ठीक एकदम सॉफ्ट असे टोकं येत आहेत यामुळे केक दिसताना फार अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि या ठिकाणी मी एक महत्त्वाची टीप देईन तुम्हाला की अशा पद्धतीचे कॉमिक केक बनवताना ना तुम्ही शक्यतो नोझल वगैरे वापरूच नका एकदम अशा पद्धतीची सिम्पलच डिझाईन करा यामुळेच हा केक अ... एकदम छान चित्रासारखा दिसणार आहे जर तुम्ही खूप हेवी डेकोरेशन केलं खूप नोझल वर्क वगैरे केलं तर मग तो चित्राप्रमाणे दिसणारच नाही ठीक आहे त्यामुळे असं सिम्पल डेकोरेशन करायचं त्यामुळेच मी कलर पण बघा पिंक येलो ब्ल्यू असे वापरलेत जे चित्रामध्ये जनरली असतात ठीक आहे सो बघू शकताय खालच्या बाजूने मी बॉर्डर केलेली आहे त्यासाठी मी ब्ल्यू कलरची क्रीम घेतली आणि अर्थातच विदाऊट नोझल ही डिझाईन केली अतिशय सोपी आहे आणि आता चालू होतो या केकचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट केक तर चित्राप्रमाणे तयार झालेला आहे पण त्याला खरोखर चित्रासारखा लुक देण्यासाठी ओरिजिनल कॉमिक इफेक्ट देण्यासाठी आपण यूज करत आहोत चॉकलेट गनाश तर हे गनाश मी नेहमीप्रमाणेच तयार केलं आहे याची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे फक्त हे गनाश मी थोडंसं सेट केलं आहे म्हणजे थोडंसं रूम टेम्परेचरवरती येऊ दिलं आहे हलकंसं घट्ट केलं आहे आणि बघू शकता आता मी केकला कशा पद्धतीने बॉर्डर करते आहे ज्याप्रमाणे आपण पूर्वी चित्रकलेच्या वहीमध्ये चित्र काढताना संपूर्ण चित्र पूर्ण झाल्यावर नाही का स्केच पेनने आउटलाईन काढायचो त्याशिवाय ते चित्र आपल्याला पूर्ण झाल्यासारखं वाटायचंच नाही तशीच बॉर्डर किंवा तसाच इफेक्ट देण्यासाठी आपण या ठिकाणी वापरतोय गनाश सो बघू शकता अशा पद्धतीने मी छानपैकी प्रत्येक पार्टला अशी बॉर्डर करून घेते आहे जेणेकरून हे जे जे काही आपण या केकवरती तयार केलेलं आहे ते पूर्णपणे हुबेहूब चित्रामध्ये आहे असं वाटलं पाहिजे सो बघू शकताय अशा पद्धतीने संपूर्ण सलग डिझाईन नाही झाली तरी चालेल तुटक तुटकच ही बॉर्डर असते शक्यतो कॉमिक बुकमध्ये अशा पद्धतीने ही चित्रं दिलेली असतात सो तसाच इफेक्ट आपण देतो आहे सो बघू शकताय मेहंदी काढताना ज्याप्रमाणे मेहंदी कोणामधून बाहेर येते ना अगदी तसंच इथे वाटतं आहे मला सो तशा पद्धतीची कन्सिस्टन्सी या गनाशची असावी ठीक आहे त्यासाठी तुम्ही हे गनाश थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट वगैरे करून घेतलं तरीही चालेल किंवा रूम टेम्परेचरवरती आल्यानंतर थोडीशी वाट बघितली तरीही चालेल फक्त हे गनाश अगदी पातळ नसावं व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं तशा पद्धतीची याची कन्सिस्टन्सी असावी सो बघू शकताय जिथे जिथे मला गरज वाटते तिथे तिथे मी अशी बॉर्डर करून घेते आहे आणि कॉमिक केकमध्ये शक्यतो दोन बॉर्डर करायच्या एक जी मेन बॉर्डर असते ती पूर्णपणे सलग पाहिजे आणि त्याच्यावरची जी बॉर्डर आहे ती अशा पद्धतीने थोडीशी तुटक तुटक पाहिजे समजत आहे तुम्हाला सो व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय खालची बॉर्डर मी एकदम छान प्लेन शार्प केली आणि जी वरची आहे ती थोडीशी तुटक 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 चालली आहे यामुळेच खराखुरा ओरिजिनल कॉमिक इफेक्ट या केकला छान शोभून दिसतो सो बघू शकताय आता खालची बॉर्डर तर तिथेसुद्धा मी अशा पद्धतीने गणाशच्या सह्याने छान कॉमिक इफेक्ट देत आहे फक्त जी डिझाईन आपण केलेली आहे त्याला आउटलाईन म्हणून आपण ही अशी डिझाईन करतो आहे सो so, अशाच पद्धतीने जिथे जिथे गरज वाटते तिथे तिथे तुम्ही गणाशच्या सह्याने अशा प्रकारे बॉर्डर करायची किंवा आउटलाईन करायची आणि मग आपला केक ॲटोमॅटिकली कॉमिक इफेक्टसारखा दिसायला लागतो सो so, हे झालं केकचं डेकोरेशन त्यानंतर जर तुम्हाला या केकवरती चेरीज ठेवायच्या असतील तर त्यासुद्धा ओरिजिनल न वाटता चित्रात आहेत की काय असा अशा वाटल्या पाहिजेत त्यासाठी बघू शकता आहे चेरीलासुद्धा मी बाहेरच्या सह्याने अशी आउटलाईन करत आहे आणि त्यानंतर मग ही चेरी केकवरती ठेवली की तीसुद्धा अगदी चित्रातलीच आपण बघतोय की काय अशी वाटते सो so, किती छान आहे ना हे सगळं <laughs> मस्तच तर आता सगळ्यात शेवटी यावरती आपण काही शुगर बॉल्स टाकणार आहोत आणि अशा पद्धतीने आपला हा केक तयार झालेला आहे तर हा केक तयार करण्यासाठी किती खर्च आला ते तुमचं तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे कारण कोणतं साहित्य तुमच्या एरियामध्ये किती रुपयांना मिळतं हे फक्त तुम्हाला माहिती आहे ठीक आहे त्यामुळे केकचा खर्च कसा कॅल्क्युलेट करायचा याचा व्हिडिओ चॅनलवरती आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते मला तरी केक हा केक तयार करण्यासाठी एकशे सत्तर रुपये खर्च आलेला आहे आणि हा अत्यंत ट्रेंडिंगमध्ये असल्यामुळे साडेतीनशे रुपयांपासून पुढेच विकला पाहिजे तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर